तर मंडळी आता आपण बघा केळं आहे, ते केळे काढणार आहोत, तर त्याची मामा माहिती देईल तुम्हाला कशा प्रकारे काय मामा बोल. हा केळीचा फणा आता 5 महिने झाले जवळजवळ 5 महिने, त्याची आता केळी आतली किती किंवा तयार झालीत ती कच्ची आहेत ते आता बघायचे आपल्याला. आपण हे त्याला समोर बाहेर गोंडपाड गुंडाळलेलं आहे, ते कशासाठी आहे तर आपल्याकडे वानर आहेत, ते वानर येऊन त्या केळी खात असतात, बारीसुरी जी केळी असतात ते खात असतात, ते खाऊ नये म्हणून त्याला आपण गोंडपाड बारदल त्याला म्हणायचं ते गुंडाळून ठेवलेलं आहे. आता आपण बघतोय की ते कितपत केळी तयार झालेत. ओके, अशा पद्धतीने याला बांधलेलं सुंब सोडलेलं आहे, गोंडता अशा पद्धतीने केळी आहेत गावती केळी मामा. लहान असतं बारीक केळी असतं कोणता मांदिर असतो ना, आता निघताना भारी पडतो. पिकले कुठं दिसत नाही, इकडे एक पूर्ण पिकलाय, या साईडने पिकले सावकाश रे भर ना केळ खाली येते खाली पण पिकले. हे बघा ही केळी मस्त पैकी तयार आहेत, इकडे एक पिकलेलं आहे केळं बघा. ओके बघू आता डानका इकडे करते काढू नको डानका, ह्या काढला असता इकडनं धरावी लागेल तुम्हाला. त्याला खाली बुंदा लावून डायरेक्ट अर्ध्यात नाही डायरेक्ट खाली काढायचं. हा बाबा ह्याला धरून ठेव तू खाली पाडून दोन मग किती बांधात केला होता एवढाच खांब मागे एवढाच आहे गरज नाही तोडायची. ती कामावर घेऊ नको डाग पडतो खाली पाडशील रे केल्याचा चिक दाताला चांगला तोडू देत पिकलेले केळ आहे दाखवते ना कुठे ठेव त्याला नाही त्याला लावायचं.
तर केळ काढून झाली आता एकदा ही फणा एकदा येऊन गेला केळीला परत वापर होत नाही त्याने काढले सांग ना बाळ परत चालू त्याचा वापर होत नाही पुन्हा केळी तोडायला लागते नवीन ज्यावेळी केळी फुटतील तिला त्यावेळी त्याचं पुढं हे होय काय होय त्याची नवीन तयार होत केळी तयार होत हा संपलं रोपा तयार आता चीक गळायला लागला अरे बापरे पण तू तुटला तिकडे खाली बाजूला लावायला इकडे खाली राहू दे अंदर बघायचा हा बघ आणि आता याचा आवाज नाही होणार बंदूक बघा कशी आहे मित्रांनो आमच्या मामाची अर्थ घेतो आधी छारा काय टाकायचं आहे ह्याला काय म्हणतात छारा टाकायचं दाखव कसा आहे तो असं टाकायचं इथं छारा टाकायचा त्यानंतर हा असा कॅब आवाज कॅब असते हे बघ कॅब असते इथं लावायची हा त्यानंतर अशी थोडीशी अशी हळू खाली ठोकायची म्हणजे कशी असली आता आवाज होणार जोरात बघायचं खाली धरायची दोन नाही पडत असा ओके असा आवाज येतो ही शिकारीसाठी नाही ना पण शिकारीसाठी नाही ही बघता आपलं संरक्षण आणि वानर त्यांना पळवण्यासाठी त्यांना पळवण्यासाठी आवाज झाला की माणूस पळतात फक्त रक्षणासाठी फक्त शेतीचं रक्षण संरक्षण आपलं रक्षण आवाज करून घाबरवण्यासाठी फक्त आवाज करून हे मारतोस तू सर हे मी मारतो तू मार बटन ओढू नकोस कुठे समोरचा पॉईंट दिसतो तिथं बघायचं बरोबर समज असतो कोणाला ओढ काय करतोय बघा इकडे बघ नेम धर आता तर हा जो बंदुकीचा आवाज आहे ना मित्रांनो हे कॅप लावल्यावरती ते ऑरेंज कलरचा आहे ना ते कॅप लावले ते आणि हे चेहरा लावल्यावरती ते उडते गोळ्या हे प्लॅस्टिकच असत अशी बंदूक उघडायची चेहरा लावायचा पहिला लावला बंद करायचं लगेच त्यानंतर ही कॅप पुढे लावायची आता भावलं मग तिला जरा ठोकायची अशी आवाज येतो त्या हात लावण्यासाठी आणि असत पण आवाज होतो पण आवाज असं करायचा नाही सांगितलं त्यानं मला असत पण आवाज होतो ही वर्क गेलीच ना आवाज होतो नुसता बारीक आवाज पण तसं म्हणतो करू नका कारण हे डॅमेज होतो पाहिजे शहरात टाकायचाच तर मग असं बंदुकीचा अनुभव घेतला आम्ही मामाच्या